हॅलो हॅलो, मी आहे अमेझिंग अदिती आणि तुम्ही ऐकत आहात ओळख बाजारपेठेची इथं भरपूर काही नव 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 या फ्रेंड्स, लग्न म्हणलं की कसं थाटामाटात व्हायला हवं आणि त्यासाठी लग्नात पारंपरिक असा ब्रास बँड तर हवाच. त्याशिवाय लग्न असल्यासारखं वाटतच नाही का. पुढच्या आठवड्यात माझ्या चुलत भावाचं लग्न आहे. त्याच्या लग्नात बँड ठरवण्यासाठी मी काकांबरोबर सातारच्या शनिवार चौकातील अमोल बँड यांच्या ऑफिस मध्ये गेले होते. तिथे गेल्यानंतर अमोल बँडचे श्री बबन जाधव यांची भेट घेतली आणि त्याचबरोबर त्यांच्याकडून त्यांच्या अमोल बँड बद्दल अधिक माहिती जाणून घेतली. नमस्कार सर. हा नमस्कार सर. माझ्या भावाचं लग्न पुढच्या आठवड्यात आहे, त्यासाठी तुमच्या ब्रास बँड बद्दल माहिती जाणून घ्यायची होती. आपला अमोल ब्रास बँड हे पारंपरिक ब्रास बँड आहे. गेली 50 वर्ष झालं आमचा हा ब्रास बँड आहे. सध्याच्या आमच्या बँडमध्ये 20 कलाकार आहेत. आम्ही साधारण लग्नाचं ठिकाण आणि लग्नाची रूपरेषा यावरून आमचं मानधन ठरवतो, ज्याची सुरुवात अगदी नाही म्हटलं तरी 15,000 रुपयेपासून होते. अच्छा सर, मला आपली इन्स्ट्रुमेंट पाहायला मिळतील का? हो नक्कीच पाहायला मिळतील. चल तुला सगळी इन्स्ट्रुमेंट दाखवतो. आमच्याकडे पारंपरिक वाद्य पण आहेत, त्याच्याबरोबर इलेक्ट्रिक वाद्यसुद्धा आहेत. हे समोर आहे ते ट्रम्पेट्स आहेत, त्याच्या पलीकडे आहे तो सोजापोन आहे, हे आहे क्लारनेट, हे आहे ते एपोनियम आहे. ही झाली ब्रास बँडमधील पारंपरिक वाद्य. ग्रेट. त्याचबरोबर आपल्याकडे आधुनिक अशी इलेक्ट्रिक वाद्यसुद्धा आहेत. त्यामध्ये तो आहे तो कॅशो आहे, हे इलेक्ट्रोपॅड, त्याचबरोबर ऑर्गनही आहे. याशिवाय आपल्याकडे ढोल, ताशे आणि ड्रमसुद्धा आहे. या सर्वांचा आवाज चांगला आणि थोडा मोठा यावा यासाठी आपली स्वतःची साऊंड सिस्टीमसुद्धा आहे. सर पण गाण्यांची निवड तुम्ही कशी करता? हां, सुरुवात ही गणपतीच्या आरतीनेच केली जाते. त्यानंतर मग जुनी क्लासिकल, डान्सिकल अशा गाण्यांची निवड केली जाते. याशिवाय लोकांची जशी फरमाईश असेल त्यानुसार गाणी वाजवली जातात. सर एक दोन गाणी ऐकायला मिळतील का? हो का नाही, नक्कीच ऐकू. वा मस्तच. हे तर एकदम मस्त होता. सर लग्नात बँड वाजवण्याचं शेड्यूल कसं असतं? लग्ना दिवशी घरातून नवरदेव निघाल्यानंतर त्याची गावातून मिरवणूक काढणे, त्यानंतर लग्न असलेल्या ठिकाणी पोहोचल्यानंतर नवरदेवाला मंडप किंवा हॉलमध्ये पोहोचवणे, त्याशिवाय हळदी समारंभ आणि श्रीवंदन, त्यानंतर जर वरात असेल तर वरातीमध्ये बँड वाजवणं असं शेड्यूल असतं. सुपर्ब. खरंच सर आपला ब्रास बँड ग्रेटच आहे. तुम्ही ही कला जोपासता त्याबद्दल तुम्हाला सलाम. दादाच्या लग्नात तुमचाच बँड असणार हे अगदी पक्कच आहे. मला तुमचा नंबर देता का? तुम्हाला लग्नाचा दिवस सांगता येईल. हो घे माझा नंबर, 98 50 120 060. 98 50 120 060. थँक्यू सर. वेलकम. सो फ्रेंड्स, लग्नाची शोभा पारंपरिक अशा सागर संगीतानं वाढवायची असेल तर त्यासाठी सातारच्या शनिवार चौकातील अमोल बँडला अवश्य भेट द्या आणि बाजारपेठेतील अशीच माहिती ऐकण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची आपल्या आवडत्या सातारा आकाशवाणीवर. ओळख बाजारपेठेची आता यूट्यूब आणि फेसबुकवरही. यूट्यूबसाठी सबस्क्राईब करा आमचं यूट्यूब चॅनल आणि लाईक करा आमचं फेसबुक पेज ओळख बाजारपेठेची. आपल्या व्यवसायाची ओळख करून द्या ओळख बाजारपेठेची मध्ये. संपर्क वर्ड अँड इमेज सोल्युशन सातारा 280 173 280